आता मी खोकल्यासाठी करणार आहे काढा, कारण माझा घसा जरा दुखत आहे, तर त्याच्यासाठी मी करणार आहे काढा। तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत ही पेरूची पानं आहेत, हा गवती चहा आहे, हा थोडा गुळ आहे, इकडं वेलदोडा आहे, ही दालचिनी आहे, इथं लवंग आहे, इथं एक मिरा घेतलेला आहे, आणि हे आहे हा आहे ही आहेत माक्याची पानं, आणि ही आहे तुळस, भरपूर तुळस घेतलेली आहे, आणि ही पानं आहेत आपली पारिजातकाची, आणि ही आहे आलं, भरपूर असा गवती चहा घेतलेला आहे, आणि हे सगळं आता मी घालणार आहे या पातेल्यामध्ये आणि चांगलं शिजवून घेणार आहे। अजून काय राहिलं असलं तर नक्की सांगा। थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे। माक्याची पानं थोडी कमी आहेत, दोन तीनच पानं आहेत। हे आहे आलं, हा आहे गुळ, सगळं हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं मी, हे एवढं घालणार। आणि हे एवढं पाणी जे आहे ना, हे ग्लासभर पाणी आहे, तर पूर्ण अर्धा ग्लास पाणी करणार मी शिजवून। चिमटभर मीठ, घशासाठी हळद, आता बारीक गॅस करून हे शिजत ठेवलेलं आहे मी। हे पहा, हे चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि आटल्याला पण आहे मस्तपैकी, पानांचा कलर बदललेला आहे पूर्ण, चांगलं गदा 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 शिजलेलं आहे। हे पहा, आता काढा आपलं पूर्ण शिजलेलं आहे, आता काढा बंद करणार आणि गाळून घेणार आहे। अशा प्रकारे आपला काढा तयार झालेला आहे। आता हा काढा मी गरम गरम पिणार आहे, वाफा पण निघत आहेत। अशा प्रकारे काढा करून बघा आणि कसा वाटतो आहे तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा।